क्रिएशन। राउंड द विकेट अरविंद आले, चेंडू हवी मध्ये खेळत आहेत, क्षेत्रक्षक आहेत, डीप मध्ये थांबत आहेत, थोडेसे मागे पॉज घेत आहेत, छोटू कव्हर करत, दोन धावांचा अवधी होता बघायचं, चेंडूची फेक खूप चांगली केली गेली, थोडीशी गती कमी होती मध्ये, डबल फिगर मध्ये 10 धावा। हा फुलेचा चेंडू होता, क्लॉप ब्लॉक होता, चेंडू होता, ऑन साईडला प्लेस करता, चेंडू तिथे येतात डीपना, चेंडू कव्हर करत, दोन धावा घेणार का बघायचं आहे, चांगली फेकी होते आहे, चेंडू कव्हर होत नाहीये, ग्रीप होत त्याला कन्वर्ट केलं झेल मध्ये, तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। ऑप्टनच्या थोडासा बाहेर आहे, खोदून काढला, खेचून काढला चेंडूला, फिरकावून दिला, स्वॉ स्विप केलं, पावर स्ट्रोक दाखवला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लाजवाब प्रोफाइल योगेश स्कोरर। काउंटर विकेट पुन्हा एकदा अरविंद, हा चेंडू शॉर्ट ऑफ पिच आहे, पुल केलाय, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले ऍज इट इज, सेम लाजवाब फटके फ्रॉम योगेश। काउंटर विकेट ऑन साईडला, आता एलिव्हेशन मिळत नाही, चेंडू वरती पुल केला जातो, मिड विकेटला क्षेत्र तिथे येतात, चांगलं क्षेत्र, चांगली फेकी, परफेक्टली कीपर, दोन धावा मिळतात या चेंडूवर, 26 राउंड विकेट, फुला लेनचा चेंडू आहे, ऑन साईडला पुल केला, दोन खेळाडूंच्या मधून चेंडू रफू चक्कर, सीमारेषेच्या बाहेर चौकार। योगेश पाटील फुल टॉस आहे, हवीमध्ये अपिश खेळतात, डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणच खेळू जवळपास नाहीये, चेंडू जातो तो डीप मध्ये थांबणार नाही, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बराच वेळानंतर एक संघर्षमय, एक फस्टेड बाउंड्री, चार धावा। आणि सर्व तुम्ही कव्हरेज या स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता, राउंड विकेट रिव्हर्सचा जबरदस्त फटका, लाजवाब बॅटिंग फ्रॉम योगेश, एक ई चढ आउटच्या माध्यमातून आपल्या संघासाठी गुड बॅटिंग, रिव्हर्सचा पवित्र आहे पवित्रा, त्याच रिझन मध्ये चेंडू निघत जातोय, अजून एक अप्रतिम रिव्हर्सचा स्कोप पाहायला मिळतोय, अजून एक अप्रतिम चौकार, चार धावा। चेंडू हवीमध्ये ऑन साईडला, ते धडक ते धडक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। पार्टनरशिप पाहिली नॉबर संघाकडनं, हा चेंडू ऑफ ड्राईव्ह, त्यापर्यंत काय पर्यंत क्षेत्र येत आहे दूरवरना, चेंडू जोपर्यंत कव्हर करते तोपर्यंत दोन धावेचा मानस होता, दोन धावेचा अवधी होता, दोन धाव सुद्धा पूर्ण करण्यापर्यंत योगेश आणि संघाच्या धावसंघाचा सर्व मान्यवरांचे अलीकडे मनापासून स्वागत आहे, चला तर परत सर आपण मॅन ऑफ द मॅच चा